रात्रीची वेळ होती शंकरनानाच्या गोठ्याकडे एक आकृती दपकत दपकत चालली होती आजूबाजूचा अंदाज घेत ती आकृती पुढे पुढे सरकत होती ती आकृती म्हणजे संतू होता शंकरनानांच्या गावातील तो एक उन्हाड तरुण होता त्याचे शंकरनानांच्या घरी कामानिमित्त नेहमी जाणे येणे असायचे पण आज तोच संतू मनात वेगळा विचार करून गोठ्याकडे निघाला होता त्याला शंकरनानाचा खिलारी बैल सोन्या चोरायचा होता सोन्या बैल भलताच रुबाबदार होता ताकदवान होता सोन्या स्वभावाने गरीब आणि कामाला वाघ होता सोन्याच्या अंगी सगळेच चांगले गुण असल्याने शंकरनानाने आवडीने त्याचे नाव सोन्या ठेवले होते आज त्याच सोन्याला चोरण्याचा संतूचा विचार होता म्हणूनच तो चोर पावलाने गोठ्याकडे निघाला होता संतू शेतीच्या कामासाठी अधूनमधून शंकर नानांच्या घरी यायचा तेव्हा तो सोन्याला वैरणकाडी करायचा त्याला सोडायचा त्याला बांधायचा त्यामुळे सोन्याची आणि त्याची ओळख झालेली होती सोन्या बैलाची ओळख असल्याने त्याला गोठ्यातून गुपचूप सोडून नेताना सोन्या अडकाठी करणार नाही याची संतूला खात्री होती एकदा का सोन्याला गोठ्यातून बाहेर काढले की काम फत्ते होणार होते सोन्याला विकून संतू मालामाल होणार होता संतू गोठ्यात शिरला त्याने खुंट्याला बांधलेले सोन्याचे दावे सोडले संतू ओळखीचा असल्याने सोन्याने मानसुद्धा हलवली नाही संतूने दावे पकडून सोन्याला गोठ्याच्या बाहेर आणले सोन्या आज्ञाधारक मुलासारखा संतूच्या मागे बाहेर आला बघता बघता संतूने सोन्याला गोठ्यापासून बरेच दूर आणले संतूचे काम जवळजवळ फत्तेच होत आले होते आता फक्त सोन्याला दूर अंधारात उभ्या असलेल्या पिकअपमध्ये चढवायचा अवकाश होता संतू सोन्या बैलाला घेऊन गोठ्यापासून दूर चालला होता खरा पण आता सोन्या बैलाच्या मनात शंका निर्माण झाली होती तो जसा जसा गोठ्यापासून दूर जात होता तसा तसा तो मागे वळून गोठ्याकडे बघत होता आपला मालक सोबत नसताना रात्रीच्या वेळी हा संतू आपल्याला कुठे नेतोय या प्रश्नाने सोन्या गोंधळून गेला होता गोठ्यापासून दूर जाणे त्याला खटकू लागले होते त्याला संतूच्या वागण्याचा संशय आला होता संशय येताच सोन्या जागेवरच उभा राहिला तो पुढे जाईना संतू त्याला बळेच पुढे खेचू लागला पण सोन्या जागेवरच ढिम्म उभा होता तो पाय उचलायचे नाव घेईना वैतागलेल्या संतूने त्याच्या पाठीवर काठीचा एक जोरदार फटका हाणत म्हटले अरे बाबा चाल ना आता का हटवादीपणा करतोस तुला ऐकून मी भरपूर माल कमावणार आहे तू जर असा इथं आडून राहिलास तर माझं नुकसान होईन सोन्या आता गप गुमान माझ्या मागून चाल नाहीतर या काठीनं फोडून काढीन तुला संतू रागा वैतागाने सोन्याला बोलत होता त्याला पुढे नेण्यासाठी तो हिसकाधसक करत होता संतूचे बोलणे ऐकून सोन्या बैल संतापला संतूने काठीचा फटका मारल्याने त्याच्या रागाचा पारा चढला होता रुद्रावतार धारण केलेल्या सोन्याने मग चोरट्या संतूवर हल्ला चढवला एका धडकेत त्याने संतूला मातीत लोळवले धडका मारून त्याने संतूला जखमी केले सोन्या बैलाच्या हल्ल्याने हादरलेला संतू मोठ मोठ्याने ओरडू लागला सोन्याच्या प्रत्येक धडकेसरशी तो वेदनेने विहळू लागला अखेर सोन्यापासून स्वतःचा बचाव करत तो कसाबसा उठला काटेकुटे दगडधोंडे यांची पर्वा न करता तो अंधारात पळत सुटला आज बैलाने एका चोराला मातीत लळवले होते त्याला चांगलेच बुकलून काढले होते चोरट्या संतूला बैलाने जन्माची अद्दल घडवली होती अंधारात पळून जाणाऱ्या संतूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बैलाने एक जोरदार डिरकी फोडली आणि तो रुबाबात गोठ्याकडे निघाला